Hello, dear students. Today we are going to start the next part of this chapter, which is very, very important also that is chemical control. Uh, previously, we have seen the nervous control, in which we have seen how different types of nerves or neurons control the functioning of different parts of our body. We have seen different types of किंवा डिफरंट पार्ट्स ऑर डिफरंट सेगमेंट्स ऑफ द नर्वस सिस्टम दॅट इज सेंट्रल पेरिफेर अँड ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम नाव लेट अस असं फोकस ऑन द केमिकल कंट्रोल केमिकल कंट्रोल म्हणजे काय असतं तर आपल्या बॉडीमध्ये काही सर्टन केमिकल्स सिक्रीट केले जातात बाय स्पेशल टाईप्स ऑफ ऑर्गन्स ज्यांना आपण ग्लँड्स म्हणतो तुम्हाला ग्लँड्स तर माहितीच आहेत आपल्या बॉडीमध्ये कोणत्या कोणत्या ते ग्लँड्स आहेत सलायव्हरी ग्लँड्स पिट्युटरी ग्लँड ओव्हरी टेस्टीज ॲड्रेनल ग्लँड था थायरॉइड ग्लँड पॅराथायरॉइड ग्लँड वगैरे वगैरे तर ह्या ग्लँडचं मेन फंक्शन काय आहे तर दे सिक्रीट सर्टन टाईप्स ऑफ केमिकल्स ज्यांना आपण म्हणतो हॉर्मोन्स मग हे हॉर्मोन काय करतात तुम्हाला हॉर्मोन माहिती आहे ना जे कॉमनली आपण म्हणतो ग्रोथ हॉर्मोन बघा आता तुमचं जे एज आहे आता तुम्ही सगळे ॲडोलसंट एजमध्ये आहात ना ग्रोईंग एजमध्ये मग ह्या एजमध्ये तुमची हाईट स एकदम खूप झपाट्यानं वाढते म्हणतो आपण बरोबर मग का तर ह्या पिरियडमध्ये तुमच्या बॉडीमध्ये ग्रोथ हार्मोन्स जास्त प्रमाणामध्ये सिक्रीट होत आहेत ड्यू टू विच द हाईट ऑफ युअर बॉडी इनक्रीज होते तुमचे बोनची लेंथ वगैरे ज्यांच्यामध्ये हे ग्रो ग्रोथ हार्मोन्स कमी सिक्रीट होतील मग त्यांची हाईट वाढणार नाही असं म्हणजेच हे हार्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ अवर बॉडी मग असेच वेगवेगळे हार्मोन्स वेगवेगळ्या प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात बघा मग ह्याच्यामध्ये केमिकल कंट्रोलमध्ये काय सांगणार महत्त्वाचं की इट इज ब्रॉट विथ द हेल्प ऑफ सर्टन केमिकल्स ज्यांना आपण म्हणतो हॉर्मोन्स हे हॉर्मोन्स कोण सिक्रिट करतं तर आपल्या बॉडीमधल्या वेगवेगळ्या ग्लॅन्स ग्लँड्स ह्यांनाच स्पेसिफिकली आपण एंडोक्राईन ग्लँड्स असं म्हणतो एंडोक्राईन ग्लँड्स का तर आपल्या आतल्या बाजूला आहेत बॉडीच्या आतमध्ये आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यांनाच अजून एक स्पेसिफिक वर्ड यूज केला जातो ज्याला आपण म्हणतो डक्टलेस ग्लँड्स डक्टलेस आता प्रत्येकाचं मिनिंग सांगते डक्टलेस ग्लँड्स का म्हणतात ह्या एन्डोक्राईन ग्लँड्सनाच बिकॉज जसं की बघा हां <coughs> आपल्या बॉडीमध्ये जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत किंवा आता आपले ब्लड सिस्टम आहे ब्लड व्हस्क्युलर सिस्टम आहे तर काय होतं ह्याच्यामध्ये प्रत्येक ऑर्गनला त्याच्याम मद, त्याच्यामध्ये जे काही तयार झालेले सिक्रेशन्स किंवा सबस्टन्सेस आहेत ते बाहेर पोचवण्यासाठी काही ना काहीतरी स्पेसिफिक स्ट्रक्चर्स ज्यांना आपण डक्ट म्हणतो पाईपलाईन रे एक प्रकारची पाईपलाईन असती तर तशा प्रकारचे पाईपलाईनसारखे स्ट्रक्चर असतात की विथ द हेल्प ऑफ विच ते सिक्रेशन्स आपल्या बॉडीपर्यंत पोचवले जातात किंवा अदर पार्ट्सपर्यंत पोचवले जातात परंतु ह्या ज्या ग्लँड्स आहेत ह्या ग्लँड्सना त्यांचे स्वतःचे असे डक्ट्स नाहीत म्हणजे ज्यांचे डक्ट आहेत तसं सा तुम्हाला सांगायचं झालं तर लिव्हरमध्ये आहेत आपल्या तर ते छोट्याशा डक्ट थ्रू ते आपल्या डायजेस्टिव सिस्टममध्ये ते लिव्हरचे सिक्रेशन बाईल ज्यूस वगैरे रिलीज केले जातात असं मग इथं ज्या डकलेस ग्लँड्स आपण बघतोय ह्या डकलेस ग्लँड्समध्ये काय आहेत त्यांना स्वतःच्या पाईपलाईन्स नाहीत थोडक्यात डक्ट्स नाहीत मग त्यांच्यामध्ये हे जे हॉर्मोन्स तयार होतात हे जे केमिकल्स तयार होतात ते डिरेक्टली फॉर्म झाल्या झाल्या ब्लडमध्ये रिलीज केले जातात कुठेही स्टोअर केले जात नाहीत जसं की लिव्हरमधला जो बाईलज्यूस आपण स्टोअर केला जातो थोडा वेळापुरतं ब्लॅडरमध्ये जसं म्हणतो आपण तसं हे जे हॉर्मोन्स आहेत ते मात्र स्टोअर केले जात नाहीत आपल्या बॉडीमध्ये कुठंच ते ब्लडमध्ये डिरेक्टली पोअर केले जातात आणि म्हणूनच मग ह्या ना डक्टलेस ग्लँड्स असं म्हणतात तुम्हाला सायंटिफिक रिझनसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हाय एंडोक्राईन ग्लँड्स आर कॉल्ड ॲज डक्टलेस ग्लँड्स मग काय सांगणार तुम्ही तर दीज ग्लँड्स Uh, are not having any type of specific structures like glands uh, which are meant to carry the secretions from one part to other part. But the secretion which are formed in the endocrine glands are directly secreted into the blood vascular system after their formation. They are, there is no mechanism, there is no mechanism for storage of the हॉर्मोन्स आणि म्हणून मग त्यांना म्हटलं डक ग्लॅन्स असं आपण सांगू शकतो ह्या हे एक पार्ट झाला आता हे जे हॉर्मोन्स किंवा आहेत ज्याला आपण केमिकल कंट्रोल म्हटलं आणि नर्वस कंट्रोल जसं मी आत्ता सांगितलं हे साईड बाय साईड चालू असतात आपल्या बॉडीमध्ये ह्याच्यामध्ये दोन किंवा महत्त्वाचे असे डिफरन्स किंवा डिफरन्शिएटिंग पॉईंट्स काय आहेत तर हा जो केमिकल कंट्रोल आहे आणि आपला नर्वस कंट्रोल ह्यांच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत बघा तर केमिकल कंट्रोल हा स्लो होणार आहे म्हणजे असं होतं का बघा की आज आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ हार्मोन रिलीज झाले आपण झोपलो आणि सकाळी उठलं की एकदम आपली उंची वाढली असं होतं का नाही होत बिकॉज हा जो केमिकल कंट्रोल आहे इट इज अ स्लो गोईंग प्रोसेस ठीक आहे आणि लाँग लास्टिंग आहे किंवा परमनंट आहे असं म्हणू आपण काही काही प्रोसेस सगळ्याच नाहीत काही काही प्रोसेसेस त्यातल्या परमनंट पण आहेत जसं की ग्रोथ एकदा ग्रोथ झाली आपली की पुन्हा आपली आपण हाईट कमी होत नाही राईट मग काही काही केमिकल कंट्रोल हे परमनंट आहेत काही काही परमनंट नाहीत जसं की इन्सुलिन सिक्रिशन वगैरे हे पुन्हा पुन्हा होत राहतात आपल्या बॉडीमध्ये असे पण आहेत पण ते जे इफेक्ट होतात हे लॉंग लास्टिंग आहेत केमिकल कंट्रोल थ्रू होणारे पण ही स्लो गोईंग प्रोसेस आहे व्हॅर एज नर्वस कंट्रोल हा मात्र क्विक होतो फॉर एक्झाम्पल मला टोचलं टोचलं की इमिजिएटली मला जाणवतं की बॉस काहीतरी टोचलय आपल्याला कि थंडी वाजली हे इमिजिएटली आपल्याला कळतं बिकॉज ते नर्वस इम्पल्सेस जे आहेत ते सुपरफास्ट कंडक्ट होतात आपल्या बॉडीमध्ये पण ते कसे आहेत टेम्पररी आहे म्हणजे मला चटका बसला किंवा भाजलं तर मला वर्षानंतर नाही कर या रीत मला भाजलंय दुखतंय असं होत नाही तेवढ्या पुरतं असतात एकदा ते हिलिंग झालं की मग त्याचा इफेक्ट निघून जातो असं सो केमि नर्वस कंट्रोल हे क्विक आणि टेम्पररी आहेत वेरॅज केमिकल कंट्रोल हा स्लो आणि लॉंग लास्टिंग आहेत हा त्या दोघांच्यामधला फरक झाला आता हे जे केमिकल्स आहेत हे केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये जशी डिमांड आहे त्या पद्धतीनं सप्लाय केले जातात म्हणजेच तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे बघा की आपल्या जो पॅनक्रियाज आहेत पॅनक्रियाज माहिती आहेत ना तुम्हाला तर त्या पॅनक्रियाचं काम काय आहे तर ती पॅनक्रिया ही तुमची एन्डोक्राईन एक्झोक्राईन अशा दोन्ही प्रकारच्या ग्लॅन्स आहेत पॅनक्रियाटिक ज्यूस ही एक्झोक्राईन प्रकार येतो जो डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये त्याचा रोल असतो आणि ह्याच पॅनक्रिया इन्सुलिन नावाचं जे केमिकल सिक्रेट करतात इन्सुलिन म्हटलं की तुम्हाला माहिती आहे डायबेटीस मग हा इन्सुलिनचं फंक्शन काय आहे तर आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण ब्लड जी ब्लडमध्ये असणारी जी शुगर लेवल वाढते हां आपण जेव्हा जेवतो तर ते जेवल्यानंतर फूडचं कन्वर्जन म्हणजे डायजेशन झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये होतं ना मग हे ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर आपल्या ब्लडमधली म्हणजे ते मिक्स होतं इन टू द ब्लड मग ब्लडमधली ग्लुकोजची लेवल वाढते मग एक ठराविक लेवल असते ती मेंटेन व्हावी लागते साखरेची तुम्हाला पण माहीत आहे जर त्या लेवलपेक्षा जास्त लेवल वाढली शुगरची ब्लड शुगरची तर मग त्याला आपण डायबिटीस म्हणतो म्हणजे कंटिन्युअसली जर तशी टेंडन्सी राहिली तर त्याला आपण डायबेटिक कंडिशन म्हणतो मग आता काय होतं बघा हां नॉर्मल बॉडीमध्ये आपल्या जेवल्यानंतर एक ठराविक लेवलपर्यंत ठीक आहे पण त्याच्या लेवलनंतर थोडीशी जरी साखरेचं प्रमाण आपल्या ब्लडमध्ये वाढलं तर ते सिग्नल्स पॅनक्रियाकडे जातात अँड पॅनक्रियाज सिक्रीट मोर इन्सुलिन मग इन्सुलिन काय करतं त्या ब्लडची जी, जी ग्लुकोज आहे त्याचं ब्रेकडाऊन करतं इन्सुलिन काय करतं इट ब्रेकडाऊन द ब्लड ग्लुकोज आणि ते प्रत्येक दुसऱ्या सेलपर्यंत नेऊन पोचवतं मग त्याचं पुढे एनर्जी प्रोडक्शनसाठी वगैरे यूज होईल मग हे काम आहे इन्सुलिनचं आणि मग एकदा ब्लडची शुगर लेवल परत कंट्रोलमध्ये आली की इन्सुलिन सिक्रिशन पुन्हा कमी येतं म्हणजेच जशी डिमांड असेल त्या पद्धतीनं ह्या हॉर्मोनचा दॅट इज केमिकल जे सी केमिकल्स आहेत सिक्रिशन्स त्याचा सप्लाय आपल्या बॉडीमधल्या वेगवेगळ्या ग्लँड्सकडून केला जातो डिमांड थांबली की सप्लाय पण थांबणार आता तुम्हाला एक महत्त्वाचा पार्ट आहे टेबल ते टेबल आपण दोन तीन भागांच्यामध्ये डिवाईड करूया आणि त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे ग्लँड्स ते कुठून म्हणजे त्यांचं सिक्रिशन काय आहे आणि त्यांचं फंक्शन काय असा एक तो चार्ट आहे तर मी आज थोडेसे ग्लँड्सची इन्फॉर्मेशन देते परत ह्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवूयात की ज्याच्यात तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाईल थोडी थोडी करून बिकॉज हा प्रश्न एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचा आहे की कुठली ग्लँड काय फंक्शन परफॉर्म करते वगैरे तर ह्यातला पहिला जो पार्ट आहे पहिली जी ग्लँड दाखवली आपल्याला ती आहे हायपोथॅलॅमस बरोबर पहिली ग्लँड आता ही हायपोथॅलॅमस कुठं असते तर आपल्या ब्रेनचा जो पार्ट आहे त्या ब्रेन किंवा पिट्युटरी ग्लँड तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये दाखवते बघा हा पूर्ण ब्रेनचा पार्ट आहे ह्या ब्रेनमध्ये जो ब्रेन आपला मिड ब्रेन आहे त्या रिजनमध्ये तुम्हाला तो हायपोथॅलॅमसचा पार्ट दिसेल तो जो फोर ब्रेन मिडब्रेनचा हा जो जंक्शनचा पार्ट आहे म्हणजे ॲक्च्युली फोर ब्रेनच्या त्या रिजनमध्ये पिट्युटरी ग्लँडच्या थोडंसं वर तुम्हाला हा हायपोथॅलॅमस दिसेल हायपो म्हणजे खाली खालीथॅलामस म्हणजे फोरब्रेनचा पार्ट तर त्याच्या खालच्या बाजूला आहे म्हणून त्याला हायपोथॅलॅमस म्हटलं आहे फोर ब्रेनच्या खालच्या बाजूला मग आता ह्या हायपोथॅलॅमस ग्लँडचं फंक्शन काय आहे तर ही ग्लँड असे हॉर्मोन सिक्रिट करते की जे पिट्युटरी ग्लँडचं फंक्शनिंग कंट्रोल करेल पिट्युटरी ग्लँड ही आपल्या बॉडीमधली मास्टर ग्लँड कन्सिडर केली जाते बिकॉज मॅक्सिमम हॉर्मोन्स ती आपल्या बॉडीमध्ये सिक्रीट करते की जे आपल्या बॉडीच्या अदर पार्ट्स फंक्शनिंग कंट्रोल करतात मग त्या पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करणारं किंवा त्याला ॲक्टिवेट करणारे हॉर्मोन्स हे हायपोथॅलॅमस सिक्रीट करतं येते आहे का लक्षात म्हणजे जसं आता एखादं शाळेचे आपल्या सगळे हेड असतात प्रिन्सिपल्स असतात मग ते तुमच्या पूर्ण शाळेचं फंक्शनिंग कंट्रोल करतात असं समजा मग त्यांना ॲक्टिवेट करणारी काहीतरी एक मेकॅनिझम असते ना, ना अप्पर मेकॅनिझम तशी पिट्युटरी ग्लँडला ऍक्टिव्हेट करणारी हे हायपोथॅलमस असते की जी तिचं फंक्शन काय आहे तर त्याचं लोकेशन कुठं सांगितलं मी अबो प्रिट पिट्युटरी ग्लॅंड फोर ब्रेन फंक्शन काय आहे हिचं सांगितलं तर ती असे हार्मोन सिक्रीट करते विच कंट्रोल्स द फंक्शनिंग ऑफ पिट्युटरी ग्लँड सिक्रीट हार्मोन्स दॅट कंट्रोल फंक्शन ऑफ पिट्युटरी ग्लँड आलं लक्षात तर ही झाली आपली पहिली ग्लँड हायपोथॅलॅमस एवढंच सांगते आज बिकॉज पिट्युटरी ग्लँड जी आहे ती त्याच्यात सात आठ हॉर्मोन्स आहेत मग ते सांगायला थोडासा वेळ लागेल सो so, आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात कसं वाटला मला नक्की कळवा नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढच्या ग्लँड्स कशा आहेत त्यांचं फंक्शन काय आहे तो पाठ बघूया